नमस्कार, मी प्रीती सरकले तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी फूड चॅनलमध्ये स्वागत करते। आजचा आपला भाग है श्राद्ध विशेष भाग है। जसं की श्राद्धमध्ये आपण कांदा लसूण न वापरता पदार्थ बनवतो, तसेच मी आज तुम्हा सर्वांना मिक्स वेजिटेबल आणि गवारची भाजी कांदा लसूणचा न वापर करता कशा प्रकारे बनवता येते ते दाखवणार आहे, तेही सरळ सोप्या पद्धतीत। जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा, ज्याने तुम्हाला आमच्या अशाच नवीन नवीन रेसिपीचा आनंद घेता येईल आणि तुम्ही आमची कोणतीही रेसिपी मिस करणार नाही। चला तर मग आपल्या आजच्या या रेसिपीला सुरुवात करू। जसं की आपण आज दोन भाजीचा प्रकार बघणार आहोत, एक ओली आणि एक मी सुकी भाजी तुम्हाला दाखवणार आहे। न कांदा लसूण वापरता आपण आजच्या या भाज्या बनवणार आहोत। तर सर्वात आधी मी गवारची भाजी बनवणार आहे। गवार मी 1/2 किलो घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एक बटाटा कापून घेतला आहे आणि मी एक छोटे वाटी इथे शेंगदाणे घेतले। आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे, तर पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी जसे मी दाखवलेली एक वाटी शेंगदाणे, 1 चमचा लाल तिखट, 1 हळद आणि 1 चमचा गरम मसाला पावडर आपण टाकणार आहोत। तर ह्या सर्व मिश्रणाचा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचा आहे। आता गवारची भाजी करण्यासाठी सर्वात आधी आपण तेल टाकणार आहोत। मी कुकरमध्ये बनवणार आहे, लवकर बनते कुकरमध्ये बनवले तर। आता इथे 2 मोठे चमचे मी पहिलं तेल टाकायचं आहे। आपल्याला मोठा चमचा आहे माझा, जर टेबलस्पून पकडला तर 4 टेबलस्पून आपल्याला ऑइलचा वापर करायचा आहे। 1/2 टीस्पून आपल्याला जिरे टाकायचे, आपले जिरे जसे भाजलेले आहेत आता जी आपण पेस्ट बनवली आहे ती मी यात टाकते आहे। व्यवस्थित आपल्याला मसाल्याने हलवून घ्यायचं आहे। हलवत राहायचं, जसं की शेंगदाणे आहेत ते चिटकतात खाली, तर आपल्याला हलवत राहायचं, थोडस भाजून घ्यायचं याला। जर जास्त चिटकत असेल मसाला तर तुम्ही थोडं पाणीही ऍड करू शकता आणि ह्याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं जोपर्यंत आपला मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत झाकून ठेवायचं, भाजू द्यायचं। जसं की तुम्ही बघू शकता मसाल्याने आपलं तेल हे सोडलेलं आहे। आता आपण सर्वात आधी इथे टोमॅटो टाकणार आहोत। आपण आधी टोमॅटो टाकले, आता आपल्याला बटाटे टाकायचे आहेत जे आपण चॉप करून ठेवलेले। आता जी गवार आपण चिरून ठेवलेली साफ करून ठेवलेली ती टाकणार आहोत आपण। कमी जास्त तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे करू शकता, जसं की कोण कमी खातं तर कोण जास्त मीठ खातं, तर मी चवीपुरतं सांगितलं आहे। आता आपल्याला यात 1 ग्लास पाणी टाकून याला 3 शिट्टी काढून घ्यायच्या। मी 1 ग्लास पाणीचा वापर केला आहे इथे। जसं कुकरमध्ये जर शिजवलं असेल तर कमीच पाण्याचा वापर करायचा आपण। 3 शिट्ट्या काढायच्यात आपल्याला, आपली रेडी टू सर्व आहे मग भाजी। मी कुकरचं झाकण उघडून ठेवलंय, तुम्ही बघू शकता आपली ही गवारची भाजी रेडी टू सर्व आहे। आता
मस्त कलर आणि टेक्स्चर आलेला आहे। आपली भाजी ही शिजलेली आहे पूर्णपणे। आता आपण ह्याला कोथिंबीरने थोडं कोथिंबीर टाकणार आहोत आपण आणि गॅस मी ऑफ करते। आता ह्याला मी सर्विंग डिशमध्ये काढून घेते। बघितलं ना किती सरळ सोपी आपली अशी रेसिपी होती। जितकी ही सरळ सोपी आहे तितकीच खायलाही उत्तम लागते, तर नक्कीच ट्राई करा। दुसऱ्या भाजीचा प्रकार म्हणजेच आपण मिक्स व्हेजिटेबल बनवणार आहोत। हे आपण सुखी भाजी बनवणार आहोत, त्यासाठी मी एक अर्धा फ्लावर छोटा अर्धा फ्लावर चिरून घेतला आहे, एक छोटा गाजर घेतलेला आणि 5 ते 6 वाटाणे सोलून घेतले आणि 2 बटाटे कापून घेतले। यासाठी मसाले आपल्याला लागणार आहे। लाल तिखट मी 1 टेबल 1 टीस्पून घेतला आहे, गरम मसाला पावडर 1 टीस्पून घेतला आहे, अर्धा टीस्पून घेतली आहे आणि 4 मिरच्या हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहे। चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतली आणि 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे। चला तर मग आपल्या या रेसिपीला सुरुवात करू। मिक्स व्हेजिटेबल भाजी बनवण्यासाठी मी इथे 3 फळी 3 मोठे चमचे तेल टाकले आहे कढईमध्ये आणि मी इथे 1/2 छोटा चमचा जिरे वापरते आहे। जिरे टाकलेले आहे, पहिलं जिरेला भाजी द्यायचं। जर ते भाजले नाही गेले तर त्याची टेस्ट आहे ना चांगली नाही लागत, तर व्यवस्थित भाजू द्यायचं आपल्याला। बघा आपलं जिरं हे बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे। आता आपण मिरची टाकणार आहोत जी आपण चॉप करून ठेवलेली, 4 मिरच्या टाकते। थोड्याशा मिरच्या तळतळल्या की आपण आता मिक्स व्हेजिटेबल जे आपण चॉप करून ठेवले ते आपण यात टाकणार आहोत। भाजू द्यायचे मिरच्यांना पण, नंतरच व्हेजिटेबल्स टाका। जे आपण सुखे मसाले घेतलेले 1 टेबल चिली पावडर 1 टेबल गरम मसाला आणि 1/2 छोटा चमच हळद ते आपण सगळं यात टाकून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सरळ सोपी भाजी आहे पण टेस्टला अगदी सुपर्ब लागते ती। आणि जसं आपण श्राद्ध विशेष हे रेसिपी बनवतो आहे, कांदा लसूण न वापरता झटपट अशी बनणारी रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे। ह्याला आता वाफेवरतीच आपल्याला शिजवायचं आहे, पाण्याचा वापर नाही करायचा। तर झाकून ठेवणार आहे मी आता ह्याला आणि मध्ये मध्ये हलवत राहणार आहे। मी थोड्या वेळाने झाकण उघडलं आहे, असं मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे। असं 3 टाइम्स आपल्याला करायचंय। कुकिंग टायमिंग 10 मिनिट्स आहे याचा। वाफेवरती आपल्याला शिजून घ्यायचंय, असंच बंद थोडं थोडं उघडून झाकण उघडून शिजून घ्यायचंय, बघत राहायचंय शिजली की नाही भाजी। आता पुन्हा मी झाकण लावून ठेवते याच्यावरती। आता मी पुन्हा झाकण उघडते। आता मी यात टोमॅटो टाकणार आहे जे आपण चॉप केलेलं आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे टोमॅटो आणि मीठ पाणी सोडतं, तर आपल्याला जोपर्यंत टोमॅटो गाळणार नाही होत तोपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं। जसे टोमॅटो गाळ होतील तसे आपली भाजी रेडी टू सर्व आहे। अशा प्रकारे आपली मिक्स व्हेजिटेबलची भाजी झालेली आहे। आता आपण लास्ट स्टेज थोडस कोथमीर टाकून घेऊया यात आणि गॅस ऑफ करते मी।
मी है ना सर्विंग डिश मध्ये काढून घेते। बघा कलर आणि टेक्सचर काय भारी आलेला आहे, किती इजीली आपली भाजी ही रेडी करून झालेली आहे। तेही कमी ते कमी सामान वापरून आपण ही भाजी रेडी केलेली आहे। जितकी कमी वेळात ही भाजी बनते तितकीच टेस्टलाही उत्तम लागते, तर नक्कीच ट्राय करा। मी याला सर्विंग डिश मध्ये काढून घेते। आता आपले दोन्ही भाजी रेडी झालेले आहेत, मी सर्विंग डिश मध्ये काढून घेतले आहे। जर तुम्हाला आमची आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आपले रिव्ह्यू करवायला विसरू नका। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ। कीप सपोर्टिंग।